आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी ग्रामसभा किरकोळ वाद वगळता खेळी मिळीत, 14वा आयोग खर्चाची मागणी, नागरिकांची उपस्थिती. कोगनोळी ग्रामपंचायतीची सन 2018-19 ची पहिली ग्रामसभा 14वा आयोगातील पैसे खर्च मागणीवरून किरकोळ वाद वगळता खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक हे होते. नोडल अधिकारी म्हणून चिकोडी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कंकनवाडी हे होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस ए कांबळे यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन लिपिक संजय खोत यांनी केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, विजय लोखंडे, अनिल लोखंडे, कुमार भटकर, रंगराव कागले आदींनी प्रश्न विचारले. त्यांना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी उत्तरे दिली. ग्रामसभेत गटारी, पिण्याचे पाणी, रस्ते, गावातून होणारी अवैध वाहतूक यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या महादेवी पोवाडे, अक्काताई डूम, सुनीता पाटील, दिलीप पाटील, रमेश शेट्टे, साताप्पा आवटे, झाकीर नाईकवाडे, बाबूराव वरुटे, महावीर चिंचणे, अनिल पाटील, मालूबाई धनगर, हौसाबाई कांबळे, जयश्री वडर, मारुती कोळेकर, तात्यासो कागले, शशी देवटे, अवी हळीजवाळे, शिवलिंग देवटे आदींसह ग्रामस्थ व महिला अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. माजी तालुका पंचायत सदस्य आभार बाळासो कागले यांनी मांडले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.